नमस्कार, मल्हार टी व्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जम्मू काश्मीरमधील सुमारे 20,000 कोटींचा प्रकल्पाचे लोकार्पण रविवारी करण्यात आले. यावेळी त्यांनी दोन केंद्रशासित प्रदेशांना जोडणाऱ्या बनिहाल काझीगुंड रोड बोगद्याचं उद्घाटन तसेच किश्तवाड जिल्ह्यातील 850 मेगावॅट रेटलचं जलविद्युत प्रकल्पाची पायाभरणी केली तर 500 किलोवॅट सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन देखील त्यांनी केले. या सोहळ्यात मोदी म्हणाले, 370 कलम काढून जम्मू काश्मीरमधील लोकशाही मजबूत करण्यात आली. केंद्र सरकारच्या योजना आता येथे राबवल्या जात आहेत, त्यामुळे जम्मू काश्मीरमधील नवा विकास केला जाईल असा विश्वास व्यक्त केला. पाणी प्रश्नासंदर्भात झोपलेल्या सिडकोला जागे करण्यासाठी भारतीय जनता पक्षातर्फे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आज मडका फोड आंदोलन करण्यात येणार आहे. नवीन पनवेलमध्ये 2 महिन्यापासून अनियमित कमी दाबाने आणि खंडित पाणीपुरवठा होत आहे. याबाबत सिडकोकडे विचारणा केली असता प्रत्येक वेळी वेगवेगळी कारणे सांगितली जात आहेत. या सर्व समस्या सिडकोच्या असताना त्यासाठी रहिवाशांना वेठीस धरले जात आहे. नवीन पनवेलमधील सेक्टर 12, 15A आणि 1 मधील ओव्हरहेड पाण्याच्या टाक्या सिडकोने पाडल्या आहेत. त्या नवीन बांधण्याचे आश्वासन देऊनही अद्याप बांधल्या नाहीत, त्यामुळे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली नवीन पनवेलमधील सर्व नगरसेवक रहिवाशी धडक देऊन मडका फोड आंदोलन करणार आहेत. पोयनाड झुंजार युवक मंडळाच्या वतीने आयोजित 12 वर्षाखालील 1 दिवसीय क्रिकेट लीग स्पर्धेतील पहिले शतक पनवेल क्रिकेट स्पोर्ट्स अकॅडमीचा सलामीचा फलंदाज युग जोशी याने ठोकले आहे. क्रिकेट अकॅडमी अलिबाग विरुद्ध खेळताना 21 चौकार आणि 1 षटकाराच्या सहाय्याने युग जोशी याने 125 धाव्या केल्या. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारलेल्या पनवेल संघाने दमदार फलंदाजी करत 40 षटकांमध्ये 10 गडी बाद करत 230 रन केल्या. त्यामध्ये सलामीला आलेला युग जोशी याने एका बाजूने गडी बाद होत असताना दुसरी बाजू भक्कमपणे सांभाळत पनवेल संघासाठी धावांचा डोंगर रचला. धरणा कॅम्प येथे सुरू असलेल्या आमदार चषक कबड्डी स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी अर्जुन पुरस्कार विजेत्या मायाताई आकरे, छत्रपती शिवाजी पुरस्कार विजेते सागर बांदेकर, विलास जाधव, प्रो कबड्डीचे खेळाडू निलेश शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या मान्यवरांचा भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सत्कार केला. यावेळी पनवेल महापालिकेच्या प्रभाग समिती अच्या सभापती संजना कदम, नगरसेवक हरेश केणी, अमर पाटील, अजय बहिरा, नगरसेविका विद्या गायकवाड, भाजप नेते समीर कदम, प्रशांत कदम, शशिकांत शेळके, दिनेश खानावकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. रायगड जिल्हा कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने आणि राजा शिवछत्रपती क्रीडा मंडळाच्या वतीने महिलांच्या भव्य कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या कुस्ती स्पर्धा टेंभुडे येथे शनिवारी रंगल्या. या स्पर्धेचे भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत आणि दिवंगत दिबा पाटील यांच्या सून मनीषा पाटील यांच्या हस्ते शनिवारी उद्घाटन झाले. या स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं. यावेळी नगरसेविका विद्या गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष कोकाटे, पडघेचे माजी सरपंच कृष्णाश्वेत पाटील, महिला मोर्चा सरचिटणीस प्रतिभा भोईर, माजी सरपंच शशिकांत शेळके, काळूराम कडव यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. लतादीदी म्हणजे साक्षात सरस्वती मातेचे प्रतिरूप होत्या अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गानसम्राज्ञी स्वर्गीय लता मंगेशकर यांच्याविषयी गौरवोद्गार काढले. यावर्षीपासून सुरू झालेल्या लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराचे पहिले मानकरी पंतप्रधान नरेंद्र मोदी ठरले आहेत. मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात हा पुरस्कार वितरण समारंभ रविवारी झाला. या कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, उषा मंगेशकर, आशा भोसले, आदिनाथ मंगेशकर, उद्योगमंत्री सुभाष देसाई, भाजप नेते विनोद तावडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. स्वर्गीय मितेश रवींद्र जोशी यांच्या स्मरणार्थ आणि रविशेत जोशी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने मोफत महाआरोग्य शिबिर आणि रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. हे शिबिर कामोठे सेक्टर 35 येथील श्री गणेश मंदिरात संपन्न झाला.
या महाआरोग्य शिबिराचं उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते रविवारी झाले. या शिबिराला भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि तालुका अध्यक्ष अरुणशेट भगत यांनी भेट देत हा उपक्रम राबवला. याबद्दल आयोजकांचे आभार मानले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी पनवेल महापालिकेचे नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, दिलीप पाटील, विकास खरत, विजय चिपळेकर, डॉक्टर अरुणकुमार भगत, नगरसेविका कुसुम म्हात्रे, अरुणा भगत, कामोटे शहराध्यक्ष रवींद्र जोशी, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष राजेश गायकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. निसर्गमित्र राजू मुंबईकर यांनी वसुंधरा दिवसाचं औचित्य साधून उरण तालुक्यातील वैश्वी येथील एकविरा देवी मंदिर डोंगर माथ्यावरील माळ रानावर गेल्या वर्षी लागवड केलेल्या वटवृक्षांच्या सभोवताली कुंपण करून त्याला मातीचा भराव केला आहे. यामुळे या वटवृक्षांच्या झाडांना मजबूती मिळणार असून या झाडांची वाढ आणखी जोमाने होण्यास मदत होणार आहे. या अगोदर राजू मुंबईकर यांनी वड, पिंपळ, कडुलिंब, करंज जातीच्या अनेक झाडांची लागवड केली होती. त्यांची देखभाल आणि जोपासना करून राजू मुंबईकर यांनी निसर्ग संवर्धन आणि संरक्षणाच्या कार्यात एक नवा आदर्श निर्माण केला आहे. ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे राज्यात अराजकता माजली आहे. पोलिसांसमोर एखाद्यावर हल्ला होत असेल तर ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट असून राज्यातील परिस्थिती पाहिल्यानंतर सामान्य माणसांसाठी ही स्थिती भयावह आहे असे सांगत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी चिंता व्यक्त केली. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना भेटायला खार पोलीस ठाण्यामध्ये गेलेल्या किरीट सोमय्यांच्या गाडीवर जमावाने दगडफेक केली. यात किरीट सोमय्या किरकोळ जखमी झाले आहेत. तसेच यावेळी सोमय्यांच्या गाडीचा पाठलाग करत चपलाही फेकल्या. या प्रकरणी प्रसारमाध्यमांशी बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलादपूर तालुक्यातील ग्रामीण भागात शुक्रवारी वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. यामुळे आंबा बागायतदार, शेतकरी तसेच घरांचे मोठे नुकसान झाले असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र महसूल विभागाला वीकेंडच्या सलग सुट्ट्या असल्याने या नैसर्गिक आपत्तीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे रखडले आहेत. त्यामुळे सोमवारनंतर या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाला राज्य सरकारकडून झाल्यास तालुक्यातही पंचनामे सुरू केले जातील असा अंदाज वर्तवला जात आहे. दरम्यान दाभिळी येथील तात्याबा दळवी या शेतकऱ्याचे सुमारे 1.5 लाखाचे नुकसान या अवकाळी पावसाने केले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शाळागृह, अंगणवाड्या तसेच अन्य सार्वजनिक इमारती तसेच शेतकऱ्यांची घरे आणि गोठ्यांचंही मोठ्या संख्येने नुकसान झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. मात्र या संदर्भात अधिकृत सरकारी आकडेवारी प्राप्त होण्यासाठी महसूल आणि कृषी विभागामार्फत पंचनामे होण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे. केंद्र सरकारकडून समान नागरी कायदा लागू करण्याची तयारी केली जात आहे. भोपाळ येथे भाजपच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना गृहमंत्री अमित शाह यांनी याबाबत माहिती दिली. शाह म्हणाले की केंद्र सरकारने कलम 370, राम जन्मभूमी, तोंडी तलाक, CAA सारखे अनेक महत्वाचे मुद्दे मार्गी लावले आहेत. आता समान नागरी कायद्यासारखे काही गोष्टी राहिल्या असून त्या देखील आगामी काळात लवकरच मार्गी लागतील. शहा पुढे म्हणाले की समान नागरी कायद्याची अंमलबजावणी उत्तराखंडमध्ये सर्वप्रथम केली जाईल. तेथे कायदा लागू केल्यानंतर परिस्थितीचे आकलन केले जाईल. त्यानंतर देशात कायदा लागू होईल. या बैठकीत राज्याचे प्रदेशाध्यक्ष VD शर्मा, मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांच्यासोबत अनेक नेते उपस्थित होते. सायन पनवेल महामार्गावरील CBD बेलापूर येथे कळंबोली मार्गावर बंद असलेली पथदिवे पनवेल महापालिकेच्या माध्यमातून सुरू करण्यात येणार आहेत. या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पनवेल महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे नुकतीच पाहणी केली. सायन पनवेल महामार्गावरील पथदिवे अनेक महिन्यांपासून बंद अवस्थेत पडून आहेत. निधीअभावी महामार्गावरील पथदिवे त्याचबरोबर सिग्नल यंत्रणा देखभाल दुरुस्त करून ती चालू ठेवणे सार्वजनिक बांधकाम विभागाला दुराभास्त झाले आहे. सदर सर्व गोष्टींचा विचार करून महामार्गावरील पथदिव्यांची देखभाल दुरुस्ती पनवेल महापालिकेने करावी अशा प्रकारचे आदेश सरकारकडून निर्गमित करण्यात आले आहेत. याबाबत महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी CBD भारती विद्यापीठ ते कळंबोली जंक्शन दरम्यान असलेल्या पथदिव्यांचे सर्वेक्षण करून प्रस्ताव तयार केला आहे. सदर प्रस्ताव पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. यानंतर सायन पनवेल महामार्गावर महापालिकेकडे हस्तांतरण झाल्यावर पथदिवे सुरू करण्यात येणार आहेत. पुस्तक हे आपले पहिले गुरु आहेत.
पुस्तकातून योग्य मार्गदर्शन मिळत असते. वाचनाने शब्दसंग्रह वाढतो आणि माहितीत भर पडत असल्याचे रायगड भूषण प्राध्यापक श्रीधर पाटील यांनी सांगितले आहे. जागतिक पुस्तक दिन उरण येथील माँसाहेब मीनाताई ठाकरे वाचनालयात साजरा करण्यात आला. या दिवसाचं महत्त्व ओळखून वाचनालयाचे ग्रंथपाल संतोष पवार यांनी श्रीधर पाटील यांना मार्गदर्शन करण्याची विनंती केली होती. यावेळी डॉक्टर दत्तात्रय कुकर, गजानन जुवेकर, अभिषेक कोळी, सृष्टी गोडे, हरिश्चंद्र भोईर, मेघना कोळी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. देशाच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने किसान भागीदारी प्राथमिकता हमारी अभियान अंतर्गत बांधपाडा ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी तालुका कृषी अधिकारी शर्मिला जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थित शेतकऱ्यांना कृषी विभाग अंतर्गत PM किसान लाभार्थी किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करून देण्याची माहिती देण्यात आली. तसेच प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत विमा कंपनीचे पीक विमा पाठशाळेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी बांधपाडा ग्रामपंचायतीच्या सरपंच विशाखा ठाकूर, कृषी अधिकारी SS अंबुलगेकर, विमा कंपनीचे प्रतिनिधी तेजस जाधव, स्वाती पाटील उपस्थित होते. भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांच्यावर मुंबईत झालेल्या भ्याड हल्ल्याचा खोपोली शहर भारतीय जनता पक्षाने निषेध व्यक्त करत हल्लेखोरांना तात्काळ अटक करावी अशा स्वरूपाच्या मागणी केली आहे. या मागणीचे निवेदन शहर भाजपच्या वतीने खोपोली पोलीस ठाण्यात रविवारी देण्यात आले. यावेळी खोपोली भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस हेमंत नांदे, प्रमोद पिंगळे, उपाध्यक्ष रमेश रेटरेकर, कोषाध्यक्ष राकेश दबके, महिला आघाडीच्या सुनीता महर्षी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान किरीट सोमय्या यांच्या हल्ल्यावरील निषेधाचे पत्र खोपोली पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक हरेश काळसेकर यांना देऊन हल्लेखोरांवर कारवाई करण्याची आग्रही मागणी करण्यात आली.